राष्ट्रीय काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा विद्यमान सरकारच्या विरोधात होती. सरकारच्या विरोधात बोलणं ठीक होतं, पण काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीची जागा मागणं हा अधिकार त्यांना कोणी दिला असा खडा सवाल खासदार धनंजय माडिक यांनी उपस्थित केला. माजी गृह राज्यमंत्र्यांनी विद्वेषातून केलेल्या मागणीला कसलाही अर्थ नाही, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेतील. मग तरीही जनतेची दिशाभूल करणाऱ्या मनोरुग्णांना कोल्हापूरची जनता प्रतिसाद देणार नाही असा टोला खासदार धनंजय माडिक यांनी लगावला. रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार माडिक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे, मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रीय काँग्रेसकडे घ्या, काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याची जबाबदारी मी घेतो, अन्यथा मुंबईला तोंड दाखवणार नाही असं भाष्य शुक्रवारी माजी गृहराज्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात केलं. आज पत्रकारांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय माडिक यांची त्याबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेतली. खासदार माडिक यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. या विषयावर आपण बोलणं उचित नसून हा दोन पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असेल. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दोन्ही काँग्रेस निवडणूक एकत्र लढवतील अशी भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेच्या जागांबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आहे. तरीही एका स्थानिक आमदारानं कोल्हापूर लोकसभेच्या जागेची मागणी करून वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेचा उपमर्द केलाय. केवळ राजकीय द्वेषातून त्यांची ही भूमिका असून अशा मनोरुग्णांना कोल्हापूरची जनता पुन्हा जागा दाखवेल असा टोला खासदार माडिक यांनी लगावला. आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल, एकत्रित राष्ट्रवादीने काँग्रेसनं पुढे जायचं अशी भूमिका पवारसाहेब मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. आता ही राष्ट्रीय काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा त्याची सुरुवातच काल झाली आणि काल पहिल्याच दिवशी स्थानिक एका आमदारांनी ही जागा मागितली. मला विशेष वाटतं यांचं की 2009 सुद्धा त्यांनी पवारसाहेबांना अशाच पद्धतीनं सांगितलं होतं की मला ही जागा द्या, आम्ही निवडून आणू. आणि पवारसाहेबांचा धोका करण्याचं काम त्यांनी त्यावेळी केलेलं आहे आणि लोकांनी पाहिलेलं आहे. खरं म्हणजे त्यांची विश्वासार्हता नाही आहे. हा त्यांचा राजकीय कार्यक्रम होता, त्यामध्ये स्थानिक विषय त्यांनी मांडणं अपेक्षित नव्हतं, पण तो त्यांच्या स्वभावाचा दोष आहे. आणि कोल्हापूरची जनता तशी सुज्ञ आहे, एखादा मनोरुग्ण कुठंतरी उभारून काहीतरी बोलणं किंवा मागितलं म्हणून लोक इथले त्याला प्रतिसाद देतील असं मला वाटत नाही. 2009 लोकसभा निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला धोका देण्याचं काम केलंय. वरून एक आणि आतून एक अशी त्यांची नीती आहे, त्यामुळं त्यांची विश्वासार्हता कळते असं खासदार माडिक यांनी नमूद केलं. कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, म्हणूनच 2014 लोकसभेच्या निवडणुकीत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून देऊन लोकसभेत पाठवलं. 4 वर्षात आपण जनतेचा विश्वास सार्थ ठरवल्याचं खासदार माडिक यांनी सांगितलं. 2014 निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला या लोकांनी निवडून देऊन लोकसभेमध्ये पाठवलं. 4 वर्षामध्ये मी माझी गुणवत्ता, माझं कर्तृत्व मी सिद्ध केलेलं आहे. देशामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारा खासदार म्हणून माझी निवड झालेली आहे. सलग 2 वेळा संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित मला शासनानं केलेलं आहे, जे आजपर्यंत कधीही कोल्हापूरच्या लोकांनी पाहिलं नव्हतं. 1000 प्रश्नांचा टप्पा मी पूर्ण केलेला आहे. पवारसाहेबांच्या मदतीनं जवळजवळ 3500-4000 कोटी रुपयाची विकासकामं मी कोल्हापूरमध्ये आणलेले आहेत. म्हणजे ज्या कोल्हापूरच्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि भविष्यातही मी करत राहणार आहे. त्यामुळं ज्या कोल्हापूरच्या लोकांनी एका त्या व्यक्तीला पूर्वीच सूर्याजी पिसाळ म्हणून ही पदवी दिलेली आहे, अशा व्यक्तीनं अशा राजकीय कार्यक्रमांमध्ये असं बोलणं उचित नव्हतं. कारण हा संघर्ष यात्रेचा त्यांचा जो कार्यक्रम आहे तो विद्यमान सरकारच्या शासनाच्या विरोधात आहे, त्याच्यावरती बोलणं ठीक होतं. पण स्वतःच्याच अलायन्समध्ये असणाऱ्या पक्षाच्या, राष्ट्रवादीच्या पक्षाच्या जागा मागणं ह्याचा अधिकार त्यांना कुणी दिला हे पण आता तपासण्याची गरज आहे. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा विद्यमान सरकारच्या विरोधात होती, त्याबाबत बोलणं ठीक होतं, पण काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीची जागा मागणी करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपणाला कोणावर टीका करायची नव्हती, मात्र वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेचा अनादर करून केवळ राजकीय सूडबुद्धीतून बेजबाबदार विधानं होत असतील तर गप्प बसणं उचित नाही असंही खासदार माडिक म्हणाले.